काल मातोश्रीवरती ज्या घोषणा दिल्या त्या अंतकरणामधून दिल्या. आमच्या दैवतावर आमच्या मातोश्रीवरती तुम्ही याल तर तुम्हाला शिवसैनिक कदापि सोडणार नाही. हा जो गुलाबराव पाटील हा जो हा गद्दार, अरे तुम्ही सांगताय हिंदू का राजा तो मुंबई में आ जा, असे का ते डायलॉग ते हुशार मंडळी आहे ते असे डायलॉग बोलत होते. तुमचं हिंदू हिंदूंवरती जे प्रेम होत, अरे बाळगांनो तुमचं प्रेम कुठे गेलं? आता तुम्ही जे हिंदूंबद्दल जे बोलत होता, आम्ही हिंदू हिंदू हिंदूसाठी आम्ही भाजपबरोबर युती करतोय. अरे आज त्या उद्धव साहेबांना आज आपल्या शिवसेना प्रमुखांच्या चिरंजीवाला आज तुम्ही त्या खुर्चीवरून खाली यायला लावलं. ज्यावेळेस त्यांनी मातोश्री सोडली ना त्यावेळेस माफ करा वर्षा ज्यावेळेस सोडली भावनेच्या भरात थोडं वर्षा वर्षा म्हणला त्यावेळेस आपल्या उद्धव साहेबांनी सोडला ना त्यावेळेस आपल्या महिला रणरागिणी हजारोच्या संख्येने त्यांचं तिथे स्वागत करायला त्यांच्यासाठी होते. आणि जे सरकारी जे कर्मचारी आहेत ते देखील रडत होते. म्हणजे एवढं आपल्या उद्धव साहेबांवर आज अधिकाऱ्यांचं देखील प्रेम आहे. काल मी ऐकलं एक तहसीलदार सरकारी मोठे मोठे अधिकारी आज आपल्या उद्धव साहेबांचा व्हॉट्सअप वरती स्टेटस ठेवत आहे. आज मी स्टेट बँकेमध्ये काम करत आहे. आमच्या बँकेमध्ये काका जवळजवळ 2500 ते 3000 स्टाफ आहे. आम्ही बँकेत घुसल्यानंतर सगळ्यांचं आपल्या उद्धव साहेबांबद्दलच बोलणं असतं. किती संयमी किती चांगलं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. पण ह्या गद्दारांना त्याची जाण नाहीये. ज्या उद्धव साहेबांना दिवस तरी किती भेटले. ज्या 2.5 वर्षामध्ये जे उद्धव साहेबांनी कार्य केलं, उद्धव साहेबांनी ज्या आज करोनाच्या काळामध्ये संपूर्ण आज देशामध्ये 5 मध्ये आपल्या उद्धव साहेबांचं नाव आलं, या लोकांना त्याचं कौतुक वाटायला पाहिजे. आता सांगतायत आम्हाला निधी नाही दिला, आता सांगतायत आम्हाला शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना जगवायचं आहे, शिवसैनिकांची कामं होत नाही. अरे गेल्या वेळेस कल्याण डोंबिवलीला गेल्या 5 वर्षिकला देखील ज्या त्या सभेला आपण साक्षी आहोत, त्या सभेला आपण होतो, त्या सभेमध्ये देखील यांनी आम्ही भाजपच्या मांडीला मांडी लावून आम्ही काम करू शकत नाही. आम्ही आता उद्धव साहेब आम्ही आता राजीनामा देतो. मला शिवसैनिक पहिल्यांदा मी शिवसैनिक आहे. अरे मग तुम्ही शिवसैनिक होते त्यावेळेस तो हिंदुत्ववाला पक्ष होता ना. त्यावेळेस भाजप शिवसेनेचं ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस देखील तुम्ही राजीनामा नाट्य केलं होतं. त्यावेळेस देखील तुम्ही उद्धव साहेबांच्या राजीनामा पत्र दिलं होतं. म्हणजे तुम्ही किती फसवणार. तुम्ही शिवसैनिकांची शिवसैनिकांना ज्या पद्धतीने मुचकवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेनेचं नाव घेता, तुम्हाला शिवसेनेचा नाव घ्यायचा अधिकार नाहीये. तुम्ही शिवसैनिक असतात तर ज्यावेळेस उद्धव साहेबांनी तुम्हाला आव्हान केलं होतं, तुम्ही या माझ्या समोर बोला, तुम्ही का नाही आलात? तुम्हाला मुख्यमंत्रीची लालसा नव्हती. हे जे 40 बंडखोर गेले, ज्याने 40 लोकांनी माझी पात्र, मी तेवढा ह्या लोकांवर टीका करणे एवढा मोठा नाहीये, पण शेवटी आज शिवसैनिक म्हणून आपल्याला हे बोलायलाच पाहिजे. तुम्ही ज्या उद्धव साहेबांचा जो विश्वासघात केला, मी तुम्हाला सांगतो या शिवसैनिकांचा शाप लागल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तुम्ही तुमच्यामध्ये हिंमत होती तर तुम्ही 40 लोकांनी राजीनामा द्यायचे आणि निवडणुकीला सामोरे जायचं होतं. त्यावेळेस तुम्हाला शिवसेनेची ताकद कळली असती. बांधवांनो बोलण्यासारखं भरपूर आहे, पण या गद्दारांना आता आपल्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये आपल्या बेलापूर मतदारसंघामध्ये मोरे काकांचं मी 100 वेळा नाव घेईल की त्यांनी आता ज्या या घडामोडीमध्ये ज्या पद्धतीने शिवसैनिकांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये जे नव चैतन्य निर्माण करत आहात, काका तुम्हाला माझा सलाम आहे. सर्व आपले शहर प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख साहेब जिल्हा प्रमुख असतील, सर्व विभाग प्रमुखांना शाखा प्रमुखांना आणि आपल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना कडवट शिवसैनिकांना विनंती आहे. आज आपल्याला सगळ्यांना एकजुटीने आपल्याला ही लढाई द्यायची आहे. विजय आपलाच होणार आहे. उद्धव साहेबांच्या प्रतिमेने आपल्याला 50% नाही 80% आपल्याला फायदा होणार आहे. आज संपूर्ण देशामध्ये आपल्या उद्धव साहेबांचं कौतुक होत आहे. आणि या ज्या 40 गद्दारांनी जी गद्दारी केलेली आहे त्यांना जागा दाखवण्यासाठी आपण
पेटून उठायचंय आणि एकच लक्षात ठेवायचं आपलं धनुष्यबाण 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 ही निशाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आपल्याला घरोघरी पोहोचवायचं आहे आणि या गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसैनिक आणि सर्व जनता आपण घरीच बसवणार आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.